प्रश्न असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एमएमआरडीचे अध्यक्ष आहे आता जेवढे जेवढे मोठे रस्ते झालेले दिसतायत हे सगळे रस्ते हे एमएमआरडीच्या माध्यमातून या वसईगृह नळसोपारामध्ये होत आहे परंतु दुर्दैवाने हे शासनाच्या माध्यमातून होतं याचं क्रेडिट आपण लोक घेत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून जे जी मोठी कामं होत आहेत ती एमएमआरडीच्या माध्यमातून या ठिकाणी कामं होत आहेत त्याचं श्रेय आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी मुस्लिम बांधवांबरोबर या ठिकाणी आपल्या ख्रिश्चन बांधवांच्या या ठिकाणी दफनभूमी आणि कब्रस्तांचं जे गेल्या कित्येक वर्षापासून जो प्रलंबित जो प्रश्न होता तो आज या ठिकाणी मार्गी लागलेला आहे मी आपल्याला या महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत तहसीलदार आहेत मुख्यमंत्र्यांनी नगरविकासने जे काही या ठिकाणी जे आपलं स्वप्न केलेलं आहे मी ते पत्र वाचून दाखवतो आणि तहसीलदाराने उपयुक्त मॅडमने आपण इथे स्टेजवर यायचं आणि हे पत्र आपण आपल्या आपल्याकडे मी ते पत्र सुपूर्द करतो आयुक्त वसई विरार महानगरपालिका वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील मुस्लिम दफन भूमी संदर्भामध्ये महत्त्वाच्या उपयुक्त विषयास अनुसरून वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील दफन भूमी संदर्भातून या ठिकाणी आपल्याकडून म्हणजे आम्ही जे काही पत्र दिलं होतं आणि आपलं जे निवेदन होतं ते निवेदन या ठिकाणी अहवाल प्राप्त झालेला आहे आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीतील दफन भूमी संदर्भातील जी काही कामं या ठिकाणी आपण दर्शवलेली आहेत ती कामं त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण काय म्हणतो आपण मराठीमध्ये कंगळ मंगळ न करता या ठिकाणी उचित कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास या 8 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्यांना सादर करावा ही विनंती जबाबदारी आहे. एक मिनिट एक मिनिट.